कोरोनाचे संकट अगदी गडद होत असताना गरिबांच्या वस्तीसाठी होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन गतवर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव जयंती समितीने पुढाकार घेत औषध फवारणी सुरू केली आहे. कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीने क्रमांक 1 मध्ये 80% झोपडपट्टी भाग असून गोरगरीब नागरिक त्यातूनही दररोज काम करून कुटुंब चालविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हाडोळा परिसरासह आंबेडकर सोसायटी, रेहमान नगर, आडके नगर, आनंद रोड परिसर, विविध सोसायटी भाग या ठिकाणी काल जयंती अध्यक्ष संतोष कटारे यांनी औषध फवारणी सुरू केली. यावेळी सुरेश निकम, राजू जाधव, शिवराज मोरे, गिरीश मोरे, पद्माकर दोंदे, संतोष गायकवाड, रवी गांगोडे, बाळासाहेब दोंदे, उमेश कटारे, प्रशांत बागुल, राहुल जाधव, प्रवीण भालेराव, असलम शेख, विशाल काळे, शालिनी पगारे, राजू आडके, कुणाल काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आपण आपल्या माणसांची काळजी घेतली पाहिजे या हेतूने जयंती उत्सव समितीच्या वतीने पुढाकार घेऊन संतोष कटारे यांनी स्वखर्चातून ही मोहीम राबविली आहे. याशिवाय येथील प्रत्येक घराघरात जाऊन मासे वाटप करण्यात आले. प्रत्येकाने घरातच थांबावे असा संदेश दिला जात आहे. काम नसल्याने घरीच थांबलेल्या कुटुंबांना भाजीपाला व किराणा माल पोहोच करण्याचा मानस समितीकडून व्यक्त करण्यात आला. वंदे मातरम. मी संतोष कटारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने असं सूचित करतो की संपूर्ण जगामध्ये जो कोरोना व्हायरस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफवलेला आहे आणि अशातच भारतामध्ये सुद्धा अनेक लोकांना त्याची लागण झालेली आहे. भारत सरकार त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणाने कार्य करत आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी ज्या उपाययोजना करत आहे त्या उपाययोजना सर्व नागरिकांनी त्याचं पालन करायला हवं. शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं आपण पालन करायला हवं. या भारत देशामध्ये धारा 144 लागू झालेली आहे. ही धारा आपल्याला हा संसर्ग वाढला नाही पाहिजे, हा आजार पसरला नाही पाहिजे म्हणून शासनाने लागू केलेला आहे. याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. त्यामुळे ह्या कायद्याचा सर्वांनी आदर करायला हवा. त्याचप्रमाणे प्रत्येक सामाजिक कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने या भारत देशामध्ये कार्यरत आहेत. अशातच आमच्या या परिसरामध्ये वार्ड क्रमांक 1 संपूर्ण ज्या गोरगरीब घरांना की ज्यांना स्वतःचा या पोटाची खळगी भरण्यासाठी 30 आणि 50 रुपये जर त्यांना कोणी दिले तर त्यांची चूल पेटते. असे लोक मास घेऊ शकत नाही, त्यांची एवढी परिस्थिती नाही. अशा लोकांना समोर ठेवून जयंती अध्यक्ष या नात्याने या हातमजूर गोरगरीब लोकांसाठी घरपोच सॅनिटायझर आणि घरपोच मास्कची सुविधा आम्ही त्यांना देणार आहे. व त्याच पद्धतीने हा जो आजार आहे याचा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात फोफवला, वाढला आणि अत्यंत भयानक अशी जर परिस्थिती या ठिकाणी जर निर्माण झाली, जर या हातमजुरांची जर चूल बंद होत असेल, त्यांना काम मिळत नसेल, उपासमार जर यांच्यावर होत असेल, तर जयंती अध्यक्ष या नात्याने मी व माझे संपूर्ण सहकारी त्यांना घरपोच धान्य पोचवण्याची सुद्धा उपाययोजना आम्ही करणार आहेत. आज या संसर्गाशी, या जंतूशी लढण्याचं आपल्यात बळ येण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र ही उपाययोजना आहे ही अगोदर समजून घेतली पाहिजे व जनमाणसांना सांगितली पाहिजे का कोरोना हा अत्यंत भयंकर आजार आहे. त्याला रोखण्यासाठी आपण वारंवार आपल्या तोंडाला हात लावू नये, वारंवार आपले हात साफ केले पाहिजे, स्वच्छ केले पाहिजे, असे स्वतःही आपल्या परिवारालाही सांगून, आपल्या मित्रपरिवाराला सांगून या संसर्गाशी आपण लढूया, दोन हात करूया. आज या ठिकाणी मी सूचित करतो. जगातच करोना या व्हायरसने थैमान घातले असून परत जगाच्या जगामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या एरियाची किंवा आपल्या वार्डाची काळजी घेतो आहे. त्याच पद्धतीने आपल्या जवळील कॅम्पचे जनतेचे सेवक माननीय संतोषभाऊ कटरे हे आपल्या पद्धतीने आपल्या वार्डाचे काम त्यांच्या हाती घेऊन स्वतः स्वखर्चाने आपल्या वार्डासाठी फवारणी, मोफत मास्क वाटप, तसेच काही जर याच्यावर जर काही आणखीन जर प्रभाव जर जास्त पडला त्या कोरोनाचा तर प्रत्येकाला घरपोच अन्नधान्याची वाटप करणार आहे. आणि प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या.
घरातच बसून राहा, सरकार सरकारला पण सहकार्य करा आणि जनतेने प्रत्येकाने घरात बसण्याचं सर्वात मोठं सहकार्य हे समजून आपला रक्षक आपणच आहे हे समजून प्रत्येकाने घरात बसण्याची विनंती करा।